नमस्कार, मी डॉक्टर चारुता कोपरकर। माझ्या चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे। आजची रेसिपी आहे हेल्दी रबडी। रबडी कुणाला नाही आवडत बरं, पण तुम्हाला माहितीच आहे रबडी बनवताना पूर्ण साईचं दूध आटवून आटवून त्याच्यामध्ये भरपूर साखर घालून घालून रबडी बनवली जाते। मग काय होतं, बिचाऱ्यांना ज्यांना वेट लॉस करायचं आहे किंवा ज्यांना दुधाची ॲलर्जी आहे किंवा असे लोक जे इन जनरल हेल्दी फूड प्रेफर करतात त्यांना ही रबडी खाताच येत नाही, पण त्यांच्यासाठी हेल्दी रबडी सुद्धा बनवता येते बरं का। आणि मुख्य म्हणजे ही रबडी उपासाला पण चालते आणि लहान मोठे सगळेजण भरपूर प्रमाणात ही रबडी खाऊ शकतात। तर बघूया आपण ही हेल्दी रबडी कशी बनवायची ते। चला मग लगेच आपण हेल्दी रबडीची रेसिपी बघूया। नक्की करून बघा आणि तुम्हाला आवडली की नाही हे मला कमेंटमध्ये जरूर कळवा। साधारण 20 ते 25 काजू, म्हणजे अर्धी वाटी काजू, अर्धा तास आपल्याला भिजवून ठेवायचे। एक मीडियम साईजचं रताळ स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्याचं साल काढायचे। या रताळ्याचे आपल्याला मोठे मोठे तुकडे करून घ्यायचे। मिक्सरच्या भांड्यात भिजवलेले काजू घालायचे, रताळ्याचे तुकडे घालायचे, एक वाटी पाणी घालायचं आणि मिक्सरमध्ये याची छान एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची। आता एका जाड गुडाच्या कढईमध्ये हे मिश्रण घालायचं आणि ह्याच्यामध्ये आपल्याला साधारण 1 वाटी पाणी घालायचं आहे। तर आपण मिक्सरचं भांडं विसळून घेऊया आणि तेच पाणी घालूया आणि याला कंटिन्युअसली ढवळत राहायचं आहे। फ्लेम बारीक ठेवायची आहे, सिमवर ठेवायचा आहे गॅस आणि याला ढवळत राहायचं आहे आणि साधारण 10 ते 15 मिनिटं कुक करायचं आहे। याला कंटिन्युअसली ढवळत राहा, नाही तर याच्यामध्ये गाठी होतील, त्या गाठी नाही झाल्या पाहिजे, छान मिळून आलं पाहिजे। आता हे तुम्हाला जर असं थोडंसं घट्ट वाटलं, 5-7 मिनिटं झाले त्याला शिजत आहे, हे तुम्हाला जर थोडंसं घट्ट वाटलं तर ह्याच्यामध्ये अजून अर्धी वाटी पाणी घालायचं, कारण ह्याच्यामधला जो रताळ आहे ते छान कुक झालं पाहिजे आणि परत याला असंच आपल्याला शिजत ठेवायचं आहे। आता तुम्हाला असं साईसारखं झाल्याचं दिसत आहे ना, तेव्हा हे रताळ कुक झालं आहे, त्याचा थोडासा रंगही बदलतो। आता आपल्याला ह्याच्यामध्ये 1/2 ते 1.5 वाटी गूळ घालायचं आहे। गूळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता आणि याला कंटिन्युअसली ढवळायचं आहे। गूळ पूर्ण विरघळल्यावर याला आपल्याला साधारण 3 ते 4 मिनिटं परत कुक करायचं आहे। फ्लेम आपण सिमवरच ठेवली आहे। गूळ घालून 2-3 मिनिटं कुक केल्यावरती याच्यामध्ये आपल्याला 2 छोटे चमचे एव्हरेस्टचा मिल्क मसाला आणि 8 ते 10 केशराच्या काड्या घालायच्या। आता हा मसाला आणि केशर छान ब्लेंड झालं की आपल्याला गॅस बंद करायचा आहे। आता ही परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे। तुम्ही जर फ्रीजमध्ये ठेवणार असाल तर याला थोडंसं पातळ ठेवायचं, कारण फ्रीजमध्ये ठेवलं की ते थोडं घट्ट होतं। आता आपली मस्त रबडी तयार आहे। बघितलं ना या रबडीला किती मस्त छान रंग आलाय, मस्त टेक्स्चर आहे, ही अतिशय छान लागते। जरूर करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। आता तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही हे गरमही सर्व करू शकता, पण हे थंड करून अतिशय छान लागतं। ही रबडी आपल्याला छान एका सर्विंग बोल मध्ये काढून घ्यायची आहे। याच्यावर मस्त तुम्हाला आवडतील ते ड्रायफ्रुट्सचे तुकडे घालायचे, 3-4 गुलाबाच्या वाळलेल्या पाकळ्या घालायच्या आणि ही रबडी मस्त एन्जॉय करायची। तुम्हाला आवडत असेल तर गरम खाऊ शकता किंवा तुम्हाला आवडत असेल तर याला 1 तासभर फ्रीजमध्ये ठेवायचे आणि तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून छान थंड करून सुद्धा रबडी एन्जॉय करू शकता। 2-3 तास फ्रीजमध्ये ठेवल्यावरती हे छान असं आईस्क्रीमसारखं किंवा कुल्फीसारखं घट्ट होतं आणि तुम्ही मस्त थंड थंड एन्जॉय करू शकता, मस्त पुडिंगसारखं लागतं। पटापट ही हेल्दी रबडी बनवा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कळवायला विसरू नका। भेटूया पुढच्या भागात अशीच एक छान रेसिपी घेऊन।